नमस्कार, मी अर्चना कदम, यूथ लीडर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। महाराष्ट्र राज्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष बाबासाहेबांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील पक्ष आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या पक्षाचं ध्येय धोरण आणि वाटचाल पुढे कशी असावी यासाठी खुलं पत्र दलित समाजाला, आंबेडकरी समाजाला लिहिलं होतं। त्या पत्रानुसारच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना 3 ऑक्टोबर 1957 रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये झाली। त्यावेळेस पहिल्यांदा या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन शिवराज होते आणि त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांची पक्ष स्थापनेपूर्वी जी इच्छा होती की हा पक्ष सर्व जाती धर्माचा असावा यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत। 3 ऑक्टोबरला वर्धापन दिन या पक्षाचा आरपीचा असतो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा। या वर्धापन दिनानिमित्त पुण्यामध्ये आम्ही पुण्यापासून आम्ही बहुजन जोडो समाज जोडो अभियान चालू केलेलं आहे। पुण्यानंतर आम्ही याचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरुवात पहिल्यांदा केली। नंतरच्या काळामध्ये आत्ता आम्ही परवा दिवशी औरंगाबाद येथे मराठवाड्यातून सुरुवात केलेली आहे आणि आजच आम्ही सकाळी परत सोलापूर जिल्हा हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे, तो राखीव मतदारसंघ आहे, या ठिकाणी सुद्धा आम्ही आज बहुजन समाज जोडो अभियानाची सुरुवात केलेली आहे। उद्या आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बहुजन समाज जोडो अभियान आरपीआय खरात पक्षातर्फे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सुरू करत आहोत। तसेच येणाऱ्या काळामध्ये आज महाराष्ट्र राज्यामध्ये आदरणीय अजितदादा पवार यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आम्ही गेले 10 वर्षापासून कार्यरत आहोत, आरपीआय खरात पक्ष। यामुळे आत्ता आदरणीय अजितदादा पवारसाहेब या महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत, याचबरोबर आम्हीसुद्धा या महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजे आदरणीय अजितदादा पवार यांच्या पार्टीला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर आहोतच। आम्हाला नक्कीच खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब नक्कीच आम्हाला विधान परिषद आमदारकीसाठी माझा नक्कीच विचार करतील आणि नक्कीच आम्हाला मिळेल ही आम्हाला खात्री आणि आशा बाळगतो। तसेच राज्यामध्ये जी महामंडळं आहेत, मागासवर्गीय महामंडळं, त्या मागासवर्गीय महामंडळाला मध्यंतरी आदरणीय अजितदादा पवार ज्यावेळेस तत्कालीन महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी या मागासवर्गीय महामंडळाला 100-100 कोटीचा निधी जाहीर केला होता, तर तो 500 कोटीचा निधी तत्काळ देण्यात यावा अशी मागणी मी स्वतः आदरणीय अजितदादा पवारसाहेबांना भेटून स्वतः केलेली आहे। तसेच राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिल येथे मुंबई येथे राष्ट्रीय स्मारकाचं काम चालू आहे, हे स्मारकाचं काम लवकरात लवकर करण्यात यावे आशयाचीसुद्धा आदरणीय अजितदादा पवारसाहेबांना मी भेटून निवेदन दिले आहे। आत्ता आम्ही हीसुद्धा अशी मागणी केली आहे की भीमा कोरेगाव येथे जो विजयस्तंभ आहे, या विजयस्तंभाला स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे वंदन करण्यासाठी प्रत्येक वर्षी येत असतात। ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस याच भीमा कोरेगाव जो विजयस्तंभ आहे या परिसराजवळ, जो पूर्ण विजयस्तंभाजवळ जो परिसर आहे याचा विकास करण्यासाठी सुद्धा 100 कोटीची निधीची तरतूद आदरणीय अजितदादा पवारसाहेबांनी केली होती, परंतु अजूनपर्यंत या परिसराचा विकास होऊ शकला नाही। त्यामुळे ते सुद्धा निवेदन आम्ही दिलं आहे की या परिसराचा जो विजयस्तंभ आहे त्या परिसराचा तत्कालीन विकास करण्यात यावा आणि या परिसरामध्ये संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, पूर्णाकृती पुतळा या परिसरामध्ये बसवण्यात यावा अशी मागणी दादांना आम्ही भेटून केलेली आहे। परंतु राज्यामध्ये दलित अन्याचार घटना घडताना दिसत आहेत, त्यामुळे आम्ही अशी मागणी करतो की जो जो दलित अन्याय अत्याचार या राज्यामध्ये करील त्याला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली, ॲट्रॉसिटीच्या कायद्याखाली तर अटक आपण करतोच, तरीसुद्धा अशा समाजकंटकांमध्ये सुधारणा होताना दिसत नाही। त्यामुळे आम्ही मागणी करतो आहे की अशा समाजकंटकांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। तसेच सांगलीचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा असा आहे की आटपाडी जो तालुका आहे, जत तालुका आहे, पूर्णपणे दुष्काळी भाग पडलेला आहे। त्यामुळे आम्ही मागणी करत आहे की हे दोन तालुके दुष्काळग्रस्त आहेत हे म्हणून जाहीर तत्काळ करावं आणि याला तत्काळ निधी देण्यात यावं अशी मागणी आम्ही पक्षातर्फे राज्य सरकारला करतो आहे। तर मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी स्वतः 2012 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाची स्थापना केली आहे आणि त्यावेळेसपासून तर आत्तापर्यंत गेले 10-12 वर्ष आम्ही आरपीआयचं काम करत आहोत। त्याच्या अगोदर मी स्वतः आठवले साहेबांचं काम गेले कित्येक वर्षापासून करत होतो, सगळ्यांना राज्याला माहितीच आहे। राज्यामध्ये पक्षाचं अस्तित्व म्हणजे आंबेडकरी जवळ काम करत असताना
कोणताही नगरसेवक निवडून येणे किंवा आमदार निवडून येणे किंवा खासदार निवडून येणे हे टार्गेट नाही. एक तर RPI ह्या पक्षाचा सामाजिक जो समाजावर अन्याय अत्याचार होतो, जो कोणत्याही समाज असू, ज्या समाजावर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अन्याय होतो, त्या समाजाचा न्याय देण्याचं, त्या समाजाला जर न्याय मिळाला तर शासन दरबारी त्याचं मांडण्याचं, जर न्याय त्या माध्यमातून जरी न्याय मिळाला तर शासनाच्या सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचं काम हे RPI पक्ष करत असतो. तेच काम आम्ही आजपर्यंत करत आहोत. परंतु आज ताकद माझं स्वतःचं जर पाहिलं वैयक्तिक, तर मी स्वतः माझ्या माहितीनुसार कमीत कमी 25 वेळा मी आंदोलनाच्या प्रश्नावर जेलमध्ये जाऊन आलेलो आहे. स्वतः महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबईपासून ते औरंगाबादपर्यंत, सांगलीपर्यंत, स्वतः मी खेरलांजीपासून जी आंदोलनं केली आहेत ती तर सगळ्यांना माहीत आहेत. परंतु मुलांच्या शुल्क असू, शैक्षणिक शुल्क असू, त्यासाठीसुद्धा मी आंदोलनं केली आहेत. आणि आमचा पक्ष स्वतः जिल्ह्या जिल्ह्यात, ज्या आमचा पक्ष मराठवाड्यामध्ये चांगला आहे, सध्या उत्तर महाराष्ट्रामध्ये चांगला आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगला आहे, विदर्भामध्ये बऱ्यापैकी आहे, कोकणामध्ये बऱ्यापैकी आहे, मुंबईमध्ये आहे, ठाण्यामध्ये आहे, या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी कोणताही समाज असतो त्याच्यावर जर अन्याय होत असेल त्याला वाचा फोडण्याचं आम्ही नक्कीच काम करत असतो. नक्कीच चांगला प्रश्न विचारला सर. आपण पक्ष वाढण्याचं कारण असं म्हणजे की कोणत्याही पक्षाला ही सत्तेची गरज असते. सत्ता असल्यानंतर कार्यकर्ते हे जास्तीत जास्त पळू शकतात, जास्तीत जास्त काम करू शकतात, कारण ते प्रत्येक गोष्टीने मजबूत होऊ शकतात. परंतु आम्हाला नक्कीच खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही सत्तेत जाऊन येणाऱ्या काळामध्ये आमचं इच्छा आणि टार्गेट आहे की बाबासाहेबांची जी इच्छा होती की या पक्षाची महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता यावी, महानगरपालिकेची सत्ता यावी, भारत देशाच्या सत्ता यावी. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर हयात होते त्यावेळेस या पक्षाचे चांगले खासदार होते, चांगले आमदार होते. परंतु आज तशी परिस्थिती दिसत नाही, पण नक्कीच आम्ही तुम्हाला खात्री देतो येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आम्ही देशात, विधानसभेत आणि संसदेत तुम्हाला नक्की दिसेल, ही आम्ही खात्री तुम्हाला देतो. एक तर परिस्थिती हे गणित असं मांडताना सांगतो आम्ही. पहिली गोष्ट की जर आपण जर पाहिलं तर मी उदाहरण द्यायचं नाही पण तरी पण देऊ शकतो. काही पक्ष भारतामध्ये जे पक्ष सत्तेत आज आत्ता आले त्या पक्षांचा जर इतिहास पाहिला तर 100 वर्षाचा 50 वर्षाचा इतिहास असतो कोणत्याही पक्षाला. आज जर कुठलेही मी नाव घेत नाही परंतु तरी पण सांगतो, काँग्रेस पक्षाला सुद्धा इतिहास पाहिला, भाजपचा जरी इतिहास पाहिला किंवा शिवसेनेचा जरी इतिहास पाहिला तर 20 वर्षांमध्ये किंवा 25 वर्षांमध्ये सुद्धा त्या सत्ता आणता आली नाही, कारण ती बीज विचार रोवायचा असतो. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा जो समानतेचा विचार आहे तो आत्ता सध्या आम्ही पूर्णपणे घराभरात पोहोचवण्याचं काम चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे छोटंसं बी लावलेलं आहे ते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला संसद भवनामध्ये दिसेल, हे तुम्हाला खात्री देतो आम्ही.